在宿舍的欢喜神奇的地域，等于是在不恰恰看见了看见人贡献一切道理，而是给宿舍的苦涩的安江人，所以什么样的无意那副太可怜的物件上一下时空难让的事，所以那个是你今晚是在我的地方去，我在这儿热烈的环境，而且我一定要处在神经的地方去，你也可能在舞台上做，你得下的时候才能去做，你也只是我那里跟着我的人，我那里跟着才能做一个活的些，你什么才能去贡献一些的数，你们这是我真的你得到一个双一的人的图，这是什么的佛教的事。而你安慰的而你没有钱了也懂得相信快乐。你们原来那是我真的才能做完了你说什么的人都没了而你感觉你的。接着还是才能做你佛教大家问俺家儿女女婿也好，也只看见父母关系维持不容易。俺家那面子，就只看我的努力，生意在那待，好玩在那待，老师看我的孩子，俺孩子在上的高嘞，也只看你上的在吃的嘞，努力那也不容易。湖南一个维持不容易，建筑物在只看这些速度。湖南一个看人家的女外甥不容易，这是真是无端端出的。你外甥上山了，你真上一次，把你回来，收入可能只有人，老家找不到你，啥子？今天你总算回来一个，啊，在家看见他们只有人，老家你那一次晚上走，你怎么的？而且你是爱护说的，大家给这种物业是，俺这方面好多路啊在这，俺也啊，就是反正那个是物业的，这还是他自己负责的事，这负责是你做做，努力干啥，有的是的，有的是不的，心爱物，这些这心爱这这看这那这啥子？你人生无缘的，是缘的才会去感受的。而是无意的时候，也是阿叔跟叔叔一起去干那些身体的一块钱，乱七八糟的一块钱。पुढचं मूल प्रश्न विचारतात. नमस्कार सर. हॅलो. नमस्ते. मी ॲडव्होकेट प्राजक्ता पवार. नमस्ते. मी ॲडव्होकेट प्राजक्ता पवार. मी एक प्रॅक्टिसिंग वकील आहे. तर माझा प्रश्न असा होता की बॉम्बे हायकोर्टचा बेंच जर पुण्यात झाला तर नवीन वकिलांना न्याय मिळेल, तर ते होऊ शकतं का? नमस्कार साहेब. साहेब मी लेशपाल जवळ गे माडा तालुक्यातलो आहे. हे जर बेंच पुण्यामध्ये आलं तर अधिक लोकांना निश्चित संधी मिळेल आणि त्यामुळे ही पुणेकरांची आणि विशेषतः वकील लोकांची जी मागणी आहे ती जास्त मागणी आहे आणि त्याचा फार पुरा आपण केला पाहिजे. साहेब नमस्कार. स्पर्धा परीक्षेचा प्रतिनिधी म्हणून मी लेशपाल जवळ गे माडा तालुक्यातून आहे. साहेब प्रश्न खूप आहेत, इथून प्रश्न खूप आहेत स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे, परंतु त्यातला एक प्रश्न मी सांगतो महत्वाचा आहे. लोकसभेच्या ज्या निवडणुका होत्या त्या शेंबड्या पोरांना पण माहिती होत्या की त्या एप्रिल मध्ये होणार आहेत, मग या एमपीएससी आयोगाला माहिती नव्हत्या का? त्यांनी 28 एप्रिल तारीख दिलीच कशी? पुढचा प्रश्न, युपीएससीने 26 मे मागची पंचवार्षिक गृहित धरून डिक्लेअर केली, त्यानंतर ज्यावेळेस आचारसंहिता लागली त्यावेळेस एमपीएससीने पीएसआय एसटीआय एसओच्या कंबाईनसाठी जी तारीख दिली होती 30 तारीख मुद्दामून त्यांनी एमपीएससीला गृहित न धरता 16 जून ही डिक्लेअर केली. ही एमपीएससी नेमकं कोणाच्या दबावाखाली काम करते हे समजायला साहेब आम्हाला मार्ग नाही, आणि यथावकाश आम्ही पुढच्या तारखा डिक्लेअर करू म्हणून आम्हाला हे टाळतात. जर आम्हाला हे असंच दुर्लक्षित करणार असेल
साहेब समोर बसलेल्या प्रत्येक विद्यार्थिनीने आणि विद्यार्थिनीनं इतिहास वाचलाय, भारताचं राजकारण यांना कळतं, अर्थकारण कळतं, यांनी जेवढा गांधी कोळून पिळलाय तेवढाच भगतसिंग सुद्धा कोळून पिळाय. जर हे आम्हाला असंच दुर्लक्षित करणार असेल तर आमच्यातला भगतसिंग जागा होईल आणि तो यांना सोसणार नाही, हा मेसेज आमचा त्यांच्यापर्यंत पोहोचला. धन्यवाद. निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोग ठरवत, ते ठरवत असताना अपेक्षा अशी आहे की त्यांनी सगळ्या प्रश्नांचा विचार केला पाहिजे. आज विशेषतः नवी पिढी जी आहे ती वर्ष दोन वर्ष कष्ट करून अभ्यास करून स्वतःची तयारी करतात, त्यांना मूळ गाव सोडून पुणे शहर असो दिल्ली असो अशी काही महत्त्वाच्या शहरांच्यामध्ये क्लासेस आणि बाकीची सुविधा असल्यामुळं जावं लागतं, ते खर्चिक असतं, घरच्यांच्या तो आर्थिक बोजा असतो. पण आपला मुलगा पुढे कुठे यशस्वी म्हणून पालक त्रास सहन करून सुद्धा त्याच्यासाठी हे खर्च करायला तयारी ठेवतात. आणि अशी तयारी करून मुलं या ठिकाणी आली आणि त्यांचा अमुक महिन्यामध्ये त्या परीक्षा येतील आणि त्याच्यानंतर त्यांची सुटका होईल हा जो त्यांच्या मनात विचार असतो, नेमका चुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाच्याकडून ठरवल्या गेल्याच्या नंतर त्या सगळ्या मुलांचं जे कष्ट करून सामना करण्याची तयारी त्यांची असते ती मी वाया जाते असं म्हणत नाही, पण त्यांचे खर्च वाढतात, त्यांच्यामध्ये एक प्रकारचं नैराश्य येतं आणि त्यामुळं शहाणपणाने असे कार्यक्रम आखण्याची गरज आहे. आधीच अस्वस्थ असलेल्या सर्वांना आणखीन वेगळ्या दिशेला न्यायचं काम या यंत्रणेनं करू नये, याबद्दलचा आग्रह तुमचा माझा सगळ्यांचा हा असणं आवश्यक आहे. या ठिकाणी प्रश्न विचारताना मी सर्वांना विनंती करतो की कमी शब्दात विचारा आणि तुम्ही व्यवस्थित तुमच्या तिथं माईक व्यवस्थित घेऊन थोडं पुढे येऊन विचारा, कारण इथं समजत नाहीये प्रश्न. नमस्कार आदरणीय साहेब, मी मीनाक्षी जावळे. एमपीएससी करणाऱ्या आणि खास करून पीएसआयची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण विद्यार्थिनींची प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मी उपस्थित आहे. सर माझा प्रश्न आहे की एमपीएससीने आतापर्यंत पीएसआयच्या मुलींना जी शारीरिक चाचणी घेतली त्या शारीरिक चाचणीचा जो क्रायटेरिया होता तो अत्यंत जाचक स्वरूपाचा असताना देखील माझ्या भगिनींनी आणि मी त्या जाचक स्वरूपाच्या चाचणीची सुद्धा आम्ही तयारी ठेवली, परंतु एमपीएससीच्या 2022 पीएसआयचा रिझल्ट मुख्य परीक्षेचा लागला मार्चमध्ये, त्यानंतर 15 एप्रिल 2024 म्हणजे बरोबर एक महिन्यानेच मुलींची शारीरिक चाचणीची तारीख वेळापत्रक जाहीर झालं. सर ह्या एवढ्या जाचक स्वरूपाच्या ग्राउंडची तयारी आम्ही करत आहोत आणि त्याच्यासाठी आम्हाला फक्त एक महिन्याच्या अवधी मिळालेला आहे. आमच्या सर्व महाराष्ट्रातल्या पीएसआयच्या भगिनींची एवढीच मागणी आहे आपल्याजवळ की आम्हाला वेळ वाढवून मिळावा शारीरिक चाचणीच्या तयारीसाठी, कारण पोलीस भरतीच्या मुलींच्या आणि आमच्यातल्या जेवढ्या अटी आहेत त्या आम्ही सर्व मान्य केल्या, पण तरी देखील आमच्या ह्याच भगिनी म्हणजे या ठिकाणी अत्यंत उत्साहाचं वातावरण जरी असलं तरी एक कोपरा मात्र अस्वस्थता आणि आपल्या आम्हाला न्यायपूर्ण वागणुकीची अपेक्षा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित आहोत साहेब. ह्यासाठी आम्ही बरीचशी निवेदनं दिलेली आहेत, आमची फक्त मागणी आहे की आम्हाला वेळ वाढवून मिळावा शारीरिक चाचणीच्या तयारीसाठी, कारण आमच्या साहेब आमच्या ग्राउंडला फक्त 8 दिवस बाकी आहेत आणि एवढ्या उन्हाळ्यामध्ये आम्ही दिवसभर दोन वेळा ग्राउंड वरती उतरतो. तुमची मागणी 100% बरोबर आहे, वेळ अजून दिला पाहिजे. थँक्यू सर. आणि मी एक जनरल तुम्हाला सांगतो, मी मगाशी आल्यापासून तुमचं सगळं ऐकतोय, याच्या आधी सुद्धा एकदा पुण्यामध्ये काही तुमच्यापैकी मुलांनी आंदोलन केलं होतं आणि मी सहज तिकडून जात होतो मला कळलं आणि मी 10 रात्री 11 वाजता 10 वाजता तिथं थांबलो आणि त्याच्यानंतर राज्य सरकारची काही वाटाघाटी केल्या, काही बैठका केल्या,
काही प्रश्न सुटले, पण अजूनही सुरुवात फायद्याच्या नंतर एक गोष्ट अतिशय गंभीर म्हणून दिसते. अतिशय कष्ट करून पालक तुम्हाला उद्याच्या भवितव्याच्यासाठी इथं पाठवतात, तुम्ही इथं राहता, कष्ट करता, तयारी करता, आणि या सगळ्या गोष्टीच्याकडे जी यंत्रणा आहे तिचा दृष्टिकोन सहनपणाचा नाही. उदाहरणार्थ वाचायला असं मिळतं पेपर फुटले, पेपर फुटणं हे काय गमत आहे. या मुलांनी स्वतःची तयारी केली आणि त्यांचे पेपर कष्टाने त्यांनी लिहिले आणि त्याच्यामध्ये काही गडबड होते आणि त्यामुळे ती परीक्षा रद्द होते, पुन्हा घ्यावी लागते. हा सगळा उद्योग जो काही चालला आहे तो अतिशय चुकीचा आहे. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की आम्ही लोक अनेक उद्योग क्षेत्रात काम करतो, पण आता केवळ हे जे तुमच्यासारखे विद्यार्थी आहेत आणि जे अस्वस्थ आहेत त्यांच्या प्रश्नात लक्ष घालण्याच्यासाठी एखादी स्वतंत्र यंत्रणा ज्याला मुलांचा साथ आहे ती आपण निर्माण करण्याची आवश्यकता आहे. तिचं राजकारण आणायचं नाही, तिचं फक्त ज्या मुलांच्या निवडीच्या संदर्भात चुकीच्या गोष्टी सरकारच्या करून केल्या गेल्या त्याच्याविरुद्ध आवाज उठवणं आणि त्या मुलांची त्यातनं सुटका करून घेणं यासाठी एक व्यवस्था करावी लागेल. माझा स्वतःचा आग्रह हा राहील की या निवडणुका संपवून द्या. निवडणुका संपल्याच्या नंतर या कामाच्यासाठी आपण स्वतंत्र बसू, यंत्रणा करू आणि कायमचं यातनं कशी तुमची सुटका होईल याची काळजी घेऊ. पूर्ण महाराष्ट्रातील मुले अक्षरशः गडचिरोली, चंद्रपूर, खाली कोकण, मराठवाडा, विदर्भ सगळीकडचे विद्यार्थी तुमच्यावरती विश्वास ठेवून आलेले आहेत. सर, माझा मुद्दा आहे पहिला की सरकारने 31 डिसेंबरच्या अंदोगर भरती काढण्याचं आश्वासन दिलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात सांगितलं होतं की कुठलाही विद्यार्थी याच्यापासून वंचित राहणार नाही, सगळ्यांना संधी मिळेल. सर, आम्ही 288 आमदार प्रत्येक नेत्याकडे खासदाराकडे सगळ्याकडे निवेदन दिलेले अक्षरशः. सर, आझाद मैदानावरती आम्ही 2 आंदोलन केली आहे, मीडियाने सुद्धा आमच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये. प्रत्येक आमदार खासदार आम्ही पिंजून काढलेलं, वारंवार निवेदन दिलेले आहेत, सगळं करून झाले सर, आम्ही पाहायचं कोणाकडे. घरात जर थांबलो सर तर आई म्हणती वा तू पळायचा का थांबला, कारण काय मी आईला उत्तर काय देऊ सर, काय उत्तर देऊ सर, मी काहीच आम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळत नाही सर. शेवटची आशा आहे फक्त तुमच्याकडं, म्हणून सकाळ धरणं सर, अक्षरशः पोरं सर बाहेर फुटपाथवरती झोपलेत सर. मी जे आता सांगितलं की हा प्रश्न नव्या फिजिशामध्ये अतिशय अस्वस्थता निर्माण होणार आहे, नैराश्य करणार आहे, आणि तरुण फिरी निराश जर असली तरी देशाचं आणि समाजाचं नुकसान आहे. आणि म्हणून नैराश्यातनं तरुण फिरी बाहेर करायची असेल तर भवितव्याचा विचार करण्याच्यासाठी जे तरुण कष्ट करतात त्यांच्या रस्त्याचे हे अडथळे दूर केले पाहिजेत. ते करण्याच्यासाठी जर राज्य किंवा केंद्र सरकार काही समंजस होण्याची भूमिका घेत नसेल तर लोकशाहीच्या मार्गानं प्रश्न सोडून घेण्याच्यासाठी जे जे काही पर्याय आहेत ते पर्याय घेऊन वेळप्रसंगी आपल्याला संघर्षाला उतरावं लागेल, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सर, फक्त 3 महिन्याच्यासाठी त्यांना फक्त जे परिपत्र काढून वय वाढवायचे, जवळजवळ 1.5 लाख मुलं सर याच्यापासून वंचित राहिलेली आहेत पोलीस भरतीसाठी. सर, वय वाढत पोलीस भरतीचे किती पब्लिक आहे इथं, एकदा आवाज द्या. धन्यवाद साहेब. मगाचीच विद्यार्थिनी आहे मीनाक्षी जावळे. माझा मुद्दा फक्त मला कंटिन्यू करायचा साहेब, फक्त 8 दिवसांमध्ये आमचं ग्राउंड आहे आणि आम्हाला वेळ वाढवून मिळावा, कारण की आमच्यावरती अन्याय होतोय हे स्पष्ट आहे साहेब. आम्हाला फक्त आमच्या ग्राउंडसाठी, कारण उन्हाळ्याच्या काळामध्ये आम्ही 2 टाइम ग्राउंड करतोय, प्लीज सर आमच्यासाठी काहीतरी करा. सर्वजण आम्ही आशेने तुमच्यापर्यंत आलेलो आहोत. आज आचारसंहिता झाल्यामुळे
राज्य सरकार काही करणार नाही, पण राज्य फार करू शकतात. तर हा जो तुम्ही वेळ वाढायच्या संबंधीचा तुमचं जे मागणं आहे, हे जर यांच्याकडे लेखी दिलं तर मी यांच्याकडून परत घेतो आणि मी स्वतः राज्यपालांच्याकडे वाच होतो. खूप खूप धन्यवाद साहेब, आम्ही कायम आपले आभारी आणि ऋणी राहू. धन्यवाद भाई. तुमच्या सगळ्यांच्या सूचना आजचे आयोजक अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे विकास अण्णा पासलकर, तुमची सगळ्या सूचना, हा कार्यक्रम संपल्यानंतर व्यक्तिगत तुम्ही त्या सूचना त्या ठिकाणी द्या, त्या सूचना तुमच्या साहेबांच्या पर्यंत पोहोचवल्या जातील आणि पुढे त्याचा फॉलोअप घेतला जाईल. हॅलो हॅलो साहेब, इथे मी. साहेब, मला तुम्हाला एकच म्हणायचं आहे, मी नागपूर जिल्ह्यातून आलेली आहे. आता जी देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सॉरी पोलीस भरती जी निघाली आहे, आता 31 मार्चच्या आधी निघायला पाहिजे होती, डिसेंबरच्या आधी, पण त्यांनी मार्च महिन्यात काढलेली आहे. तसे 1.5 लाख विद्यार्थी सर, त्यांची जी वय बसत नाही आहे साहेब. आम्ही त्यांना खूप बोललेलो आहोत, देवेंद्र साहेबांना खूप आवेदन, खूप त्यांना आम्ही कॉल सुद्धा केला त्यांच्या पीएला वगैरे, पण ते काहीच दखल नाही घेत आहे साहेब. प्लीज, तुमच्याकडे कडकडीची विनंती आहे, फक्त आमची एज वाढून द्या तुम्ही साहेब. फक्त 3 महिन्याकरता एज वाढून द्या साहेब. 15 तारीख सर साहेब शेवटचे साहेब, आणि असे खूप विद्यार्थी आहे जे वंचित आहे, आणि 1.5 लाख असे विद्यार्थी आहे साहेब ते वंचित आहे भरतीपासून साहेब. प्लीज, तुम्हाला कडकडीची विनंती आहे साहेब, प्लीज प्लीज. आणि पीएसआयची पण वाढून द्या साहेब, प्लीज साहेब प्लीज. हॅलो हॅलो, नमस्कार. नाही, गमत अशी आहे की राजस्थान गव्हर्नमेंटनी वयाच्या संबंधीचा एक वेगळा निर्णय घेतला. राजस्थान गव्हर्नमेंट जर वय वाजून देऊ शकतं तर महाराष्ट्र गव्हर्नमेंट का देऊ शकत नाही, आणि त्यासाठी तो आग्रह महाराष्ट्राला अभ्यास करावा लागेल. मगाशी मी ते सांगितलं की निवडणुकीची प्रक्रिया संपल्याच्या नंतर या कामाच्यासाठी एकत्र तुमच्यावर बसायची माझी तयारी आहे. सगळे प्रश्न सुटतील असं मी म्हणत नाही, पण आपण प्रयत्न करू. जिथं अन्याय होतो त्याच्यासाठी आपला अर्ज सरकारच्या पुढे मांडू आणि आपल्या प्रश्नांची सुटका करून देऊ. नमस्कार साहेब. साहेब, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न. साहेब साहेब नमस्ते, एक मिनिट. मी साहेब 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 मी आदित्य वगैरे बोलतोय, सातारा मसवड. माझा प्रश्न असा आहे की मी सगळ्यांना विचारतो, एमपीएससीकडे सगळ्या सरळ सेवा परीक्षा गेल्या पाहिजेत का? गेल्या पाहिजेत का? साहेब, तलाठी भरती असेल, जेडपी असेल, डीएमआर असेल, फॉरेस्ट असेल, पोलीस भरती असेल, सगळे पेपर फुटलेत, आणि हे आदरणीय फडणवीस साहेब म्हणतात आम्हाला पुरावे द्या. तुम्ही तिथे कशाला बसलाय? माझं या ठिकाणी सांगायचं आहे की फडणवीस साहेब, जर तुम्हाला तिथं त्या ठिकाणी जमत नसेल तर या ठिकाणी तुम्ही राजीनामा द्या, आणि या ठिकाणी एमपीएससी सारखा एखादा चांगला सुशिक्षित उमेदवार त्या ठिकाणी गृहमंत्री पदावरती बसवा. साहेब साहेब, सर्व परीक्षा एमपीएससीकडे गेल्या पाहिजेत. धन्यवाद. नमस्कार साहेब. साहेब नमस्कार. साहेब नमस्कार. ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या 2 संधीसाठी आम्ही सर्वांनी मिळून जवळपास 3 आंदोलनं केली. त्या आंदोलनाचा शेवटही तुमच्या हस्ते झाला आणि तुम्ही दिलेल्या शब्दामुळे आम्हाला 2 अटेम्प्टही मिळाले. पण खऱ्या अर्थाने ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नच्या 2 संधी ज्या आहेत त्या आम्हाला मिळण्यासाठी मागच्या वर्षी त्यातली 1 संधी होती, त्यात फक्त 195 जागा एमपीएससीनं काढल्या, आणि यावर्षीही 300 जागा गेलेल्या नाहीत. साहेब, कमीत कमी 1500 जागा त्या निमित्तानं याव्यात. आणि जी संधी तुम्ही आम्हाला 2 ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची दिली तिचा खऱ्या अर्थानं काहीतरी चित व्हावं एवढी आमची अपेक्षा आहे. थँक्यू साहेब. यामध्ये 2 मिनिटं बोलायचं, 1 मिनिटं. युवा संघर्ष यात्रेमध्ये हाच विषय आम्ही साहेब मांडला होता जागावाडीचा, आणि हा विषय ज्वलंत आहे. इथे राज्यसेवा करणारा वर्ग, कंबाईन करणारा वर्ग जो आहे, त्यांची इच्छा आहे की यावर्षी जागावाढ मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे. साहेब, आता आचारसंहितेचा काळ आहे, त्यामुळे सीएम साहेबांकडे जायचं का राज्यपाल महोदयांकडे जायचं हे तुम्ही ठरवा. तुम्ही नेतृत्व करा, आम्ही सगळे तुमच्या सोबत यायला तयार आहोत. एक शेवटचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न साहेबांना जायचा. नमस्कार साहेब, माझं नाव दिलीप सिंह देशमुख.
माझा या एमपीएससीच्या तरुणांबरोबर माझा एक असा प्रश्न आहे की पुरोगामी चळवळीमध्ये जो युवक काम करतोय ते आता सध्या अस्वस्थ आहे, त्यांचा वाली कोणी राहिला नाही. जेव्हा कधी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचं सरकार येतं, पुरोगामी चळवळीमध्ये जो काम करतो त्याला तुम्ही दुर्लक्षित केलं जातं. जेव्हा सरतेत तुम्ही बाहेर फेकले जातात तेव्हा तुम्हाला पुरोगामी चळवळीमध्ये काम करणारा दरूर जो आहे तो आठवणीत येतो. तर असं का त्याला न्याय दिला जात नाही तुम्ही जेव्हा सत्तेत असता तेव्हा? जी आधीची वासना झाली ती वासना ऐकल्याच्यानंतर विशेषतः कुमार संसद सिंग आणि काही सरकारचे बोलले ते ऐकल्याच्यानंतर पुरोगामी विचारांना प्रोत्साहन देण्याचं काम हे करावं लागेल, त्या रस्त्याने आपल्याला जावं लागेल. आता दोन तीन गोष्टी मला सांगायच्या, तुम्ही काही भाषण करण्यासाठी उभा नाही. यानंतर पुन्हा मला वेगळं बोलायची आवश्यकता नाही. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO नावाची एक जगाची संघटना आहे. भारत हा त्या देशाचा सभासद आहे. त्यांचा 2024 अहवाल प्रसिद्ध झाला. त्या अहवालामध्ये त्यांनी असं सांगितलं की भारत हा असा देश आहे की इथे जेवढे बेकार आहेत त्या बेकारांच्यामध्ये 83% बेकार हे युवक आहेत, तरुण आहेत. आणि केंद्र सरकारने विशेषतः नरेंद्र मोदींनी एक आश्वासन दिलं होतं की आम्ही दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या तयार करू. पण गेल्या 10 वर्षामध्ये किती नोकऱ्या तयार केल्या याचे आकडे आम्ही मागवले पार्लिमेंटमधनं, तर 2 कोटी 10 वर्षात म्हणजे 20 कोटी नोकऱ्या. नाही असं काही गरज नाही, 20 कोटी नोकऱ्या तयार व्हायला हव्या होत्या जे केंद्र सरकारने आश्वासन दिलं त्यानुसार. पण गेल्या 9 वर्षामध्ये प्रत्यक्ष नोकऱ्या तयार किती झाल्या? 7,22,000 लोकांना रोजगार मिळाला. याचा अर्थ 20 कोटीच्या ऐवजी 7 लक्ष मुलांना हा रोजगार मिळाला. याचा अर्थ रोजगार निर्मितीच्या कामामध्ये दिलेलं आश्वासन केंद्र सरकारने पाळलेलं नाही, यासाठी आपल्याला जागरूक राहावं लागेल. आणि त्यासाठी काही तुमचे प्रश्न जे आहेत त्याचा विचार हा करावा लागेल. एक तर असं आहे की ही भरती कशी करायची, याच्यामध्ये शासकीय नोकर भरती ही MPSC मार्फत झालीच पाहिजे, याची अतिशय गरज आहे. त्याच्यानंतर जुन्या अभ्यासानुसार लाखो विद्यार्थ्यांची शेवटची परीक्षा असल्यामुळे राज्यसेवा 2024 परीक्षेसाठी किमान 2,000 पदापर्यंत जागा वाढवल्या पाहिजे. तिसरी, शासकीय नोकरी भरतीमध्ये होणारा भ्रष्टाचार आणि फेरफारफुटी याचा नवीन कडक कायदा करावा आणि कायदा करून याला कंट्रोल करण्याची गरज आहे. नोकर भरतीच्यासाठी जी फी आकारली जाते ती फी कमी करण्याची आवश्यकता आहे. याशिवाय आणखी एक गोष्ट मध्यंतरी सरकारने केली नंतर थांबली, आणि ती म्हणजे कंत्राटी पद्धतीनं पदं भरायची. कंत्राटी पद्धतीची पदं भरवणं ही पद्धत बंद केली पाहिजे आणि कायमस्वरूपी तत्वावर शासनाने ही सगळी पदं भरली पाहिजे. रखडलेल्या शासकीय पदवरती याची जी प्रक्रिया आहे तिला गती द्यायची गरज आहे. आणि ज्या संस्था आपण काढल्या, उदाहरणार्थ साक्षी, भारती, चारती, महाज्योती, अमृत, या सगळ्या संस्थांना शक्तिशाली केलं पाहिजे. त्याला 1,000 कोटी रुपये सरकारने पुरवले पाहिजेत आणि त्याच्यामार्फत विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली पाहिजे. बेरोजगार तरुण खूप वेळेला बँकेचं कर्ज काढतात
आणि त्या कर्जावर जे व्याज आहे कमीत कमी ते व्याज माफी तरी केंद्र सरकारने केली पाहिजे. आणि त्याच्याशिवाय जेवढ्या नियुक्त्या सरकारच्या पेंडिंग आहेत बऱ्याच दिवसापासून त्या तातडीने भरल्या पाहिजेत. आणि शेवटचा मुद्दा की हे करत असताना महाराष्ट्रामध्ये उद्योग वाढवले पाहिजेत. नोकरी ही फक्त सरकार देत आहे पण निवड सरकार पुरेसं नाही. उद्योग वाढवले पाहिजेत, कारखानदारी वाढवले पाहिजेत. एकेकाळी पूर्ण शहर हे उद्योगाच्या बाबतीत महत्वाचं शहर होतं, त्यामुळे अनेकांना नोकऱ्या मिळाल्या. मला आठवतंय की माझ्याकडे राज्य सरकारची जबाबदारी असताना इथे एक साखर कारखाना काढायचा निर्णय झाला पुण्याच्या जवळ. आणि आमचे सहकारी जे साखर कारखान्याचे चेअरमन होते त्यांनी मला त्या ठिकाणी भूमी पूजनाला बोलवलं. मी गेलो तिथं सांगितलं काय भाषण केलं आणि शेवटी सांगितलं की या ठिकाणी कारखाना होणार नाही. लोक या कारखान्याच्या भूमिपूजनासाठी याला बोलवला. आम्हा म्हणतो कारखाना होणार नाही. मी त्यांनी सांगितलं मी तुम्हाला इथं 30 महिन्यावर जागा देतो. ते म्हणजे इथं काय करणार? म्हणजे मी इथं आयटी काढणार. आणि इथं आयटी काढली आज त्या ठिकाणी जवळपास 1 लाखापेक्षा जास्त मुलं काम करतात. आता हे आयटीनं पुण्याच्या परिसरामध्ये चमत्कार केला. तसा प्रत्येक जिल्ह्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर देऊन त्या आयटीची उभारणी करण्याचं काम हे करण्याची आवश्यकता आहे. हजारो हातांना काम मिळेल आणि ही जी अस्वस्थ असलेली तरुण पिढी तिची अस्वस्थता जाईल. आणि ते करायला आपल्याला प्रयत्न करावे लागतील. या प्रश्नावर आपण सामुदायिक प्रमाणानं एकत्र राहून पावलं टाकू. मी तुमच्यावर आहे. आभारी. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.